दिनेश हसदनी शिराळा यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाला असून पूर्ण क्षमतेने कारखाना कार्यान्वित करण्यात आला असल्याने प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होणार असल्याची माहिती चेअरमन रणधीर नाईक यांनी दिली. सिद्धेश्वर नगर शिराळा येथे कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन वेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक अभिजित नाईक, सत्यजित नाईक, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, सुखदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, उत्पादन घेण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. मक्याची आवक चांगल्या पद्धतीने होत आहे. मक्यापासून उत्पादित केलेला माल बाजारपेठेत लवकरच उपलब्ध होईल. उपपदार्थ निर्मिती देखील सुरू होणार आहे. अद्ययावत मशिनरी बसवल्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ झाली. प्रारंभी बॉयलर पूजन रणदीप नाईक, सौ राजेश्वरी नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक, सौ वेदांतिका नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव पाटील, संचालक सर्वश्री सुखदेव पाटील, बी आर पाटील, प्रकाश पाटील, शहाजी पाटील, गजानन घोडे पाटील, युवराज पाटील, राजन पाटील, रघुनाथ पाटील, युवराज पाटील, सागर नाईक, पांडुरंग पाटील, उत्तम पाटील, दत्ता अंधळकर, श्याम पंडित यांच्यासह जनरल मॅनेजर दलजित सिंह राणा, विश्वास चौगुले, प्रसाद मोकाशी, नारायण पाटील, दादा सूर्यवंशी हे अधिकारी व सर्व खाते प्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते. अक्षदम समर्ण रेशु सर्वदा.